नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांच्यातर्फे जी की शिक्षक भरतीमधून लागलेले शिक्षण सेवक उमेदवार यांचे मानधन वाढवण्याबद्दलचं महत्त्वपूर्ण असलेलं अपडेट या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबतचे शासनाचे राजपत्र याचा संदर्भ आणि शिक्षण सेवक मानधन वाढ याचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे। हा प्रति वर्षाताई गायकवाड आणि बच्चूभाऊ कडू साहेब शालेय शिक्षण राज्यमंत्री यांना लिहिलेला असून यामध्ये वरील विषयांनवे आपणास नम्रपणे विनंती करण्यात येते की सद्यस्थितीमध्ये शिक्षण सेवक यांना पुढील प्रमाणे मानधन देण्यात येते, ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक 6,000 रुपये, माध्यमिक शिक्षक 8,000 रुपये आणि उच्च माध्यमिक शिक्षक 9,000 रुपये, राज्यातील शासकीय कर्मचारी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे। संदर्भ 1 अन्वये सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठीची तरतुदी व महागाईतील वाढ विचारात घेता प्राथमिक शिक्षकांना 6,000 × 2.57 बरोबर 15,420 वाढ करणं अपेक्षित आहे, जे की महागाई ज्यामुळे किंवा ह्या जो सातवा वेतन आयोग आहे यातील वाढीमुळे ह्या बाबी पुढे येणं गरजेचं आहे। त्याचबरोबर संदर्भ क्रमांक 2 अन्वये मानधनावर कार्यरत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना वाढत्या महागाईचा विचार करता मानधनात किमान 21,000 वाढ अपेक्षित आहे, ही नम्र विनंती आपला विश्वासू श्री राजेश सुर्वे राज्याध्यक्ष यांनी लिहिलेलं हे पत्र आहे। आणि वर्षाताई गायकवाड आणि बच्चूभाऊ कडू साहेब यांच्याकडून महत्त्वाचं म्हणजे अशा स्वरूपात ही जी मागणी आहे ही मान्य करून पुढील जे शिक्षण सेवक पदाकरिता जे मानधन आहे त्यामध्ये किमान वाढ करणं अत्यंत गरजेचं आहे सध्याची महागाईचा विचार करता। याबद्दल